कुंडा खे गेली पिल्लू। सियासाठी एक ट्रेडिशनल घेऊन ठेवावा, नंतर मिळत नाहीत पुण्याला। हा आवडलाय मला सो फार, नाईस। कासवचं मंदिर आहे, दिसतात ना हे काय इथे इथे बसलेत पण तिथे पोहोचे। नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर लास्ट ब्लॉग तुम्ही दिवाळीचा पाहिला आणि मी म्हटलं होतं की नेक्स्ट डे आम्ही कोल्हापूरला चाललो आहे। तर कालच आम्ही पहाटे पोहोचलो, पण नंतर अजिबातच झोप झाली नव्हती। त्या दिवशी रात्री ते उंदराचा सगळा पराक्रम आणि त्याच्यानंतर म्हणजे पहाटे आणि परत 4:15 म्हणजे आम्ही उठून आवरून 5 म्हणजे निघालो। तर मग काल काय त्याच्यावर काय शूटिंग केलं नाही मी। आज आत्ता उठलो, मस्त म्हटलं महालक्ष्मी मंदिरला जाऊया म्हणून मी आणि पाटील सर दोघं चाललो आहे। सिया उठली आहे, तिला खाऊ पिऊ घालून म्हटलं आता एक तास जरा खेळू द्या, तोपर्यंत मंदिरला जाऊन। पुण्यात काय मला अशी छान मिसळ काय मिळत नाही। सर मग हिते आता म्हटलं ह्यावेळी मिसळ नक्की खाणार आहे। आम्ही आता तिथे शिव मिसळ म्हणून आहे, मग तिकडे जाऊ नंतर आणि मग घरी वापस। आणि गडिंगलजला मी मोस्टली उद्या जाईन, बघू। दूध गर्दी बघा। मी तर नेहमी निवांत झाली। मोठी लाईन आहे, बापरे। चल दर्शन घेतलं, जाऊया। कस कोरलं असतील ना तर नेहमी मी अंबाबाई मंदिरालाच फक्त दर्शन होतं। त्यावेळी पाटील साहेबांनी मला प्रत्येक देवाचं दर्शन दिलेलं आहे आणि खूप सारे देव आहेत म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती पण, म्हणजे मंदिराच्या ह्याच्यातच पण भरपूर आहेत। मला नेहमी म्हणजे एवढा गर्दी द्यायची सवयच नाही कधीच, खूपच गर्दी दिवाळी निमित्त गर्दी। कुठे हा मंडप आहे का? नाही, मांडव आहे ऍक्च्युली। होय का? गणपती लग्न कार्य झालं नाही, मांडव तसाच ठेवला। अरे बापरे, ओके। मला काहीच नाही माहिती याच्यातलं। आणि इथे आत एक अंबाबाईचं पण अजून एक म्हणजे मंदिर आहेत, पण तिथे फक्त रॉयल लोकांना आधी एंट्री द्यायचे आणि त्या मंदिरासाठी हे द्वार म्हणून हे महाद्वार, जे की मला काय हे मंदिरात पण पहिल्यांदा आले मी। हे ते रॉयल फॅमिली वालं मंदिर ना, कसलं भारी आहे हे, मस्त आहे। भरपूर ॲडव्हर्टायझर तिथं, कासवचं मंदिर आहे, दिसतात ना हे काय इथे इथे बसलेत पण तिथे पोहोचे, इथे छोटे छोटे आहेत। सियासाठी एक ट्रेडिशनल घेऊन ठेवावा, नंतर मिळत नाहीत पुण्याला। हा
हाँ आवडलाय मला सो फार नाइस स्वर्ग मिसाळ शिव मिसाळ करत करत मिसाळ स्टेशनला आलो क्लीन आम्ही आता शाहूपुरीत आलोय मामांच्या घरी मस्त एकदम भर किती वर्षा पूर्वीचं घर आहे हे म्हणजे बांधकाम ग बिल्ल्या माहिती नाही पण खूप जुनं आहे म्हणजे या कुलपावरूनच बघा की अशा एकदम 50 इयर्स अगो 50 वर्षापूर्वीचा कुलू असं चावीचा ट्रँगल पण जुना असायचं की नाही आणि आंतर काय हा हो 70-80 वर्ष आई त्याने म्हणजे असं टिपिकल नाही का ते ह्याचे वाला दगडी बांधकाम छान वाटत पण इथे दगडी बांधकाम हो क्या है चला मी ही सेम आत काढायला घातली होती आपल्या इथं पूजेच्या इथं मला लगेच जा म्हणतील हिले पोरगी सो करत्या शिशी शिशी गद्दा माऊ बचले मला चाला का पाणी बसले मला चारा का पाणी पी बूर चारा पोट कधी बस इथं इथं बस रे मोरा चारा खा पाणी पी आणि काय आणि अरे पडू रे वर्षात ना एकदा पडायचं असते पाया धन्यवाद मंडळ आभारी आहे
सोई। चला तर म्हणजे आम्ही सगळे कुठेतरी जायचं जेवायला असं चालूच होतं। मग आमचे लास्ट एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं आमचे भरत काकांचं एक हिमानी ढाबा म्हणून एक आहे, एक्झॅक्ट लोकेशन मला आठवत नाही आहे, पण तिथे मटन किंवा पांढरा असं वगैरे प्रतिम मिळतं। पण मग उद्या वापस नॉनव्हेज म्हणजे करायचंच आहे, तर मी आता मासे खायला आलो इथे मासोळीमध्ये कोकणोळी टोलला खायला। सगळीजणं चालू आहे, आंटींचे आणि मामा पण आले आहेत आमचे शाहूपुरीतले। खाते तर खाऊ दे की खात असेल खाऊ दे, नाही खाल्ली तर सोलकडे एवढी चांगली असू दे बाबा। आणि वडा कोणाची खावी शेक हे जर असले मला 3750 रुपये के जी। हा उद्या खाले गे आई काय आई आपला खोकला जाईना झाला बोर्डेड वाईन बटर तर म्हणजे आम्ही अफजान डेट्स अँड नट्स मध्ये होतो, काय नाही नुसतं असंच टाइमपास, जस्ट सिंगल लोकॅलिटी, मस्त स्पॉट केलेत पण हा एकदम फ्रेश आणि खूप सारे आउटलेट्स आहेत यम्मी यम्मी वाले। किती सुंदर वाटलंय ना, मस्तच आहे लाईट, किती छान लाईटिंग लावलं, असं एक लाईटिंग किती लुक छान येतोय बघा ते झकमक झकमक पेक्षा। आम्ही अच्छा हा असे हँगिंग म्हणालाय का पाठीमागे हँगिंग छान दिसेल आपल्या इथं लाईक गोल्डन। हा आम्ही मागच्या वेळ आणले ते व्हाईट होते काय हो, लास्ट टाइम आम्ही डे दिवसात आलेलो ना दादाच्या बर्थडेला, एवढं भारी वाटलं नाही दादाच्या बर्थडेच्या व्लॉग मध्ये इथं नाश्ता केलेला, एक नंबर आहे मस्त वाटलं एकदम। सियाचं रिएक्शन घ्यायला पाहिजे होतं हु हु करते वेळी, काय माहिती आज काय बघितलं सही पाण्यात पाडू काय एकासाठी मस्त आहे पण वाव। अच्छा हे लास्ट टाइम चेअर्स आणि हे नव्हते, हो आपण ते एका प्लॅनेट 9 हॉटेलला गेलेलं आठवते तिथं पण असं होत। गोवा वाईफ गेलेत बघून हो की नाही, अरे देख के तो गोवा लग रहा है महसूस छोड़ दो आणि तिकडे लहान बाळ खेळायला खाऊ शकते तिथून डिश आणून इथे खाऊ शकतो असं आहे ते, मला वाटलं कुठलं हॉटेलच आहे। पेरो से हम गोवा में है हो काढणार सही उभा राहा तिथं आजीचं इथं मस्त हॉटेल आहे ना। तर मंडळी जेवण तरी छान होतंच, पण जेवल्यानंतर इथे ह्या एरियामध्ये फिरलं किंवा लाईटिंग वॉटर म्हणजे ते हे वॉटरफॉलवालं एकदम मस्त वाटलं छान। सँडवरती चाललो ग्रासवरती चाललो एकदम फ्रेश 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 झालं। आज ॲक्च्युली पन्हाळ्याला जायचं होतं पण ते टायमिंग जुळलं नाही, सो मस्त वाटलं म्हणजे संध्याकाळचं जास्त असं मी जसं म्हटलं 2 वेळा डे टाईममध्ये आलेले, पण आता संध्याकाळी एकदम मस्त वाटलं म्हणजे तुम्ही 4-5 आल्यानंतर आणि हळूहळू टाईमपास काही खाल्ले डिशेस तुमच्या आवडीचे तर इट वुड बी व्हेरी ग्रेट अँड व्हेरी नाईस इव्हनिंग। हां तर छान गेला असा दिवस,
उद्या आम्ही गडिंग्लजला चाललेलो आहोत. आजचा कोल्हापूरचा ब्लॉग आता इथेच एंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.